नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, मी एक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करणार आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला स्पष्टीकरण करूया. शासन निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात तत्काळ कार्यवाही होणार. शासन परिपत्रक 15 जून 2023 म्हणजे कालच हे प्रसिद्ध झालं आहे, निर्गमित झालं आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉईजच्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंट प्रमोशन सरकारी कर्मचारी पदोन्नतीच्या संदर्भात महत्वाचे परिपत्रक निर्गमित दिनांक 15/6/2023. एम्प्लॉईज प्रमोशन दिनांक 1/12/2012 रोजी काढलेल्या शासन निर्णयामध्ये केंद्र प्रमुखाची 50% पदे पदोन्नतीने व 50% पद मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोठ्याच्या मर्यादित विभागातून भरण्यात येणार आहेत. या संदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. केंद्र प्रमुख व इतर पदोन्नती अपडेट उपरोक्त विषयांवे अनुसरून उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना कळवण्यात येते की माननीय मंत्री शालेय शिक्षण मंत्री यांच्या महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14/6/2023 रोजी झालेल्या बैठकीत शिक्षक संवर्गातील विविध टप्प्यातील पदोन्नती प्रक्रिया प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. यास्तव माननीय शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशनानुसार शिक्षक संवर्गातील तसेच केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी 2 संवर्गाच्या पदोन्नती प्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करावा व त्यानुसार तत्काळ पदोन्नतीची कारवाई करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्यात यावा. तसेच गव्हर्नमेंट एम्प्लॉईज प्रमोशनच्या बाबत शासन शुद्धी पत्रक दिनांक 9/3/2022 नुसार प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक यामधून केंद्र प्रमुख पदी पदोन्नती निर्देश आहेत. त्यामुळे शासन निर्णय क्रमांक 1/12/2022 व शासन शुद्धी पत्रक 1/3/2023 अन्वये नियमानुसार पदोन्नती विषयी कार्यवाही करण्यात यावी. अशा प्रकारचे महत्वाचा शासन निर्णय कालच हा निर्गमित झाला आहे आणि या शासन निर्णयाची संपूर्ण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. तिथून आपण डाउनलोड करून PDF घेऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे. सरकारी कर्मचाऱ्याच्या संदर्भात तत्काळ कार्यवाही होणार आहेत असं सरकारकडून निश्चित झालं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.